तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे। तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत। आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे महत्त्व सांगितलेले आहे। तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते। तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे व तोटे याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे। शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात। दररोज सकाळी उपाशीपोटी ग्लासभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्यामुळे पित्ताचा त्रास कमी होऊन वारंवार होणारी डोकेदुखी मायग्रेन डोकेदुखी कमी होण्यास मदत होते। या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात। पोटाचे विकार दूर होतात। तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे पोटदुखी गॅस ऍसिडिटी आणि पोट साफ न होणे यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते। रक्त वाढण्यास मदत होते। दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते। त्यामुळे रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनिमिया या आजारात तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते। थायरॉइडच्या त्रासात उपयुक्त असते। तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते। यामुळे थायरॉइडचाही धोका दूर होतो। थायरॉइडचा त्रास असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी जरूर प्यावे। हृदयविकारांना दूर ठेवते। तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते। ब्लड प्रेशर नियंत्रित होते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव होण्यास मदत होते। संधिवात मध्ये हितकारी असते। तांब्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते। त्यामुळे संधिवात असल्यास रोज सकाळी व संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे। युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते। तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील वाढलेले युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते। यामुळे गाउट किंवा वातरक्त या प्रकारच्या सांधेदुखीत युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते। कॅन्सरचा धोका कमी होतो। तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात। यामुळे कॅन्सर पासून दूर राहण्यास मदत होते। अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे। तांब्याच्या भांड्यातील पाण्यात कॅन्सर विरोधी घटक असतात। तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे तोटे। शरीराला जशी लोह वगैरे खनिजांची गरज असते तशी तांब्याचीही काही प्रमाणात गरज असते। मात्र अधिक प्रमाणात तांबे शरीरात गेल्यास त्याचे विषारी परिणाम होऊ शकतात। त्यामुळे मळमळणे उलट्या होणे आणि अतिसार यासारखी लक्षणे होऊ शकतात। यासाठी अधिक प्रमाणात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे। दिवसभरात 1 ते 2 ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे। तांब्याची भांडी वापरताना घ्यावयाची खबरदारी। तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक चांगले फायदे आहेत। मात्र जर आपण तांब्याची भांडी जेवण करण्यासाठी वापरत असाल तर ते धोकादायक आहे, कारण त्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते। तांब्याच्या भांड्यात जेवण तयार केल्यास त्या आहाराचा वाईट विषारी परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो। यामुळे तांब्याच्या भांड्यात जेवण तयार करणे किंवा तयार केलेले अन्न तांब्याच्या भांड्यात ठेवू नये। अशा प्रकारे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे व तोटे आहेत। अशी उपयुक्त आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा।